विद्यार्थी मित्रो इयत्ता दहावीच्या मॅथमॅटिक्स पार्ट वनमध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन नावाचा एक दुसरा चॅप्टर आहे खरं तर क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या तशा मेथड तीन आहेत त्यापैकी पहिली मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड ती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे दुसरी जी मेथड आहे ती बाय परफेक्ट स्क्वेअर मेथड पण ती या वर्षाच्या अभ्यासक्रमामधनं डिलीट केलेली आहे तिसरी जी मेथड आहे त्याच्यावरती आता आपण लक्ष केंद्रित करणार आहे त्याला फॉर्म्युला मेथड असं म्हटलेलं आहे तर या फॉर्म्युला मेथडमध्ये कशा पद्धतीचे एक्झाम्पल्स असतात ते आत्ता आपण पाहणार आहे त्याचा व्हिडिओ आपण पहिल्यांदा पाहायचा आहे पहिल्यांदा एक प्रश्न मी सांगतोय तसा लिहून घेता येत आहे का बघा सॉल्व दी फॉलोईंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला मेथड सॉल्व दी फॉलोईंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय यूजिंग फॉर्म्युला मेथड फॉर्म्युला मेथड आणि त्याच्यामध्ये जो पहिला जो आपल्याला एक्झाम्पल सांगितलेला आहे त्याचं असं आहे एक्सक्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो आता विद्यार्थी मित्रो हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे सॉल्व करत असताना पहिल्यांदा दिलेलं हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे हे कम्पेअर करायचं कशाबरोबर कम्पेअर करायचं क्वाड्रेटिक इक्वेशन कम्पेअर स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर करायचं म्हणजे आपण असं म्हणणार कम्पेअर अभाव इक्वेशन अभव इक्वेशन विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो आता याच्यामध्ये या एक्स वर्गाच्या का शेजारी काय नाही म्हणजे थोडक्यात एक्स वर्गाचा कोइफिशियंट किती आहे वन इफ वी कम कम्पेअर धीस विथ एस स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो देन वी कॅन फाइंड आउट दॅट द फेल्यू ऑफ ए इज इक्वल टू वन फेल्यू ऑफ बी इज इक्वल टू सिक्स फेल्यू ऑफ सी इज इक्वल टू फाईव सीयर कम्पेअर धीस विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी दॅट मीन्स हिअर इज The value of a is equal to 1, value of b is equal to 6, and value of c is equal to 5. Then, therefore, b square minus 4ac, which is equal to b square 6 square minus 4 into 1 minus minus uh, 4 into 1 into 5 is equal to 6 squares are 36 minus 4 ones are 4, 4, one, 4 fives are 20. दे फोर थर्टी सिक्स मायनस ट्वेंटी सिक्सटीन द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू सिक्सटीन बट सीयर फॉर्म्युला मेथड म्हणजे या मेथडमध्ये जो फॉर्म्युला आपण कुठला वापरणार आहे तो मी इथं लिहितो फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए आता याच्यामध्ये दे आर फोर एक्स इज इक्वल टू मायनस बी द व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू सिक्स बट हिअर इज मायनस दे आर फोर मायनस सिक्स प्लस ऑर मायनस व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी हिअर इज बी स्क्वेअर मायनस फोर इज इक्सी इज इक्वल टू सिक्सटीन दे आर फोर अंडरवूड सिक्सटीन अपौंड टू इन टू फॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू वन दे आर फोर एक्स इज इक्वल टू Minus six plus or minus square root of 16. What will be four upon two? See here, therefore, x is equal to minus six plus or minus. Ekda plus geisha. plus four upon two. Therefore, x is equal to minus two upon two. Two two ones are two. Therefore, x is equal to minus one this is one value and another will be x is equal to here is -6 minus -4 minus upon 2 which is equal to -10 upon 2 is equal to -5 therefore x is equal to -5 that means here is two roots of this quadratic equations are मायनस वन अँड मायनस फाईव्ह विद्यार्थी मित्रो क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये दोन मार्काची काही गणितं आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये दुसऱ्या प्रश्नामध्ये येतात काय गणित असतात तिथे एक मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे पहा क्वेशन फाईंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फॉर दी फॉलोईंग क्वाड्रेटिक इक्वेशन दॅट मीन्स या क्वाड्रेटिक इक्वेशन्सवरून ए बी सीच्या व्हॅल्यू काढायचे आहेत एक एक्झाम्पल एक एक किंवा हे दुसरं एक्झाम्पल आणि हे तिसरं एक्झाम्पल तर त्यासाठी आपल्याला दिलेलं इक्वेशन कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म दॅट मीन्स हियर कम्पेअर कम्पेअर अभव इक्वेशन विथ कशाबरोबर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो इथं काय नाही म्हणजेच एक आहे दॅट मीन्स इथं ए ची किंमत किती असेल सांगा ए इज इक्वल टू वन बीची किंमत किती असेल चिन्नासह सह सांगायचे बी इज इक्वल टू मायनस सेव्हन हां बीचं संपलं आता C ची व्हॅल्यू किती असणार फाईव्ह दॅट मीन्स सी इज इक्वल टू फाईव्ह अशा तऱ्हेनं आपल्याला ए बी सीच्या किंमती काढण्यासाठी एक मार्काला हे गणित विचारलं तर जर फ्रॅक्शनमध्ये असेल तर दोन मार्कासाठी असेल आता हे एक मार्क समजा आता इकडे बघा हे दुसरं गणित पहिला तर तुमच्या लक्षात आलं असेल किंवा नसेल पुढचं पा पहिल्यांदा याच्या याच्यात बरोबर साईनच्या जिकडे इक्वल साईनच्या झिरो नसेल तर ॲडजस्ट करून घ्यायचं म्हणजे असं टू एम स्क्वेअर मायनस फायू एम प्लस फायू इज इक्वल टू झिरो कम्पेअर अभव इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म कुठला स्टँडर्ड फॉर्म ए यम स्क्वेअर आता मी एम का लिहिलं तर इथं व्हेरिएबल यम ए म्हणून हां एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इज इक्वल टू झिरो दॅट मीन्स ए बी सीच्या व्हॅल्यू एची व्हॅल्यू किती येईल सांगा टू बीची किती येईल मायनस फायू आणि सीची किती येईल सांगा फायू अशा तऱ्हेनं ह्या ए बी सीच्या व्हॅल्यू थर्ड वन सी आर इन धीस एक्झाम्पल फर्स्ट वी विल डू दिस वाय स्क्वेअर मायनस सेवन वाय plus 0 which is equal to 0 here is 1 compare with compare with a y square plus by plus c is equal to 0 therefore a is equal to 1 b is equal to minus 1 and c is equal to 0 अशा तऱ्हेनं आपल्याला परीक्षेमध्ये ए बी सीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी जी गणितं येतात विद्यार्थी मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर समजा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याच्यावरती लाईक करा आणि तुम्ही जर हे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा त्याच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि जर का या व्हिडिओबद्दल शंका असेल तरीसुद्धा तुम्ही कॉमेंट्स करायला हरकत नाही धन्यवाद